ते वित्त मंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी तर पहिले सांगावं, खोक्याशिवाय कामच करत नव्हते. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. आपली कशी तयारी असणार? आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहे. येणारी 24 जी लोकसभा निवडणूक आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युतीमध्ये लढणार आणि त्या अनुसार सर्वजण आपापल्या तयारीला आहे. आम्ही सुद्धा लागलो आहे, आमचे सुद्धा मेळावे झालेले आहेत. परत आता या 3 महिन्यामध्ये संपूर्ण रामटेक लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे आणि त्यानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टी संयुक्तपणे हे मेळावे लावण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि मेळावे आणि प्रत्येकाच्या घरोघरी जनसंपर्क हा आमचा सुरू आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये रोज 10-10 गाव फिरून जनतेशी संपर्क करण्याचा आम्ही सुरू केलेला आहे. 2 दिवसापहिले विस्ताराची चर्चा होते, विदर्भातूनही काही नाव चर्चेत आहे, त्यात आपले नाव माहिती नाही, त्याबद्दल आदरणीय शिंदे साहेब सांगतो तुम्हाला. 2 दिवसापूर्वी ओबीसींचा मेळावा झाला होता, त्यात अजित पवार असं बोलले होते की जे 50 खोके एकदम ओके त्यांना विसरू नका, येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना जनता जी आहे ती धडा शिकवेल. ते वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी तर पहिले सांगावं, खोक्याशिवाय कामच करत नव्हते ते मंत्री. त्यांना डोक्यामध्ये नुसते झोपतानी झोपून उठतानी खोके पाहणारे लोक आहेत, ते फक्त खोक्यावरच बोलत राहतात, त्याला काही अर्थ नाही. अशा लोकांना उत्तर देण्यामध्ये मला तरी वाटतं काही उपयोग नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.